राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी योग्य त्या दे सूचना देखील दिल्या सिल्लोड सोयगाव तालुक्यातील विविध विकास कामे लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सिंचन ग्रामीण पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य आणि महिला आणि बालकल्याण समाज कल्याण आणि लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील अब्दुल समीर मुख्य लेखा आणि वित्तीय अधिकारी चंद्रकांत पाटील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील ठाकरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळगे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामावत पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशु अधिकारी डॉक्टर सुरेखा माने महिला आणि बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले कल्याण अधिकारी शिवराज केंद्रे सिल्लोड सोयगावचे गटविकास अधिकारी तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते